काल वायबी सेंटर इथे आदरणीय पवार साहेबांची मी भेट घेतली. भेटीनंतर काल तर दूर दूर पर्यंत शिंगणे साहेबांचा तिथे विषय पण नव्हता आणि पक्षप्रवेश हा चर्चा पण नव्हती. आज अचानक त्यांचा पक्षप्रवेश झाला. तरी मी एकनिष्ठाने राहून पक्षासाठी काम केलं, पक्ष वाढवण्याचं सुद्धा मी काम केलं. पण ठीक आहे, आता काही घडामोडी अजून काय होतात बघू. पण तरी मी माझी भूमिका आधी सुद्धा स्पष्ट केली होती की असं जर काही झालं तर मी अपक्ष उभं राहणारच आहे. आणि मी आज पण माझी भूमिका स्पष्ट करते की अजून काही घडामोडी झाल्या तर पक्षाकडनं जर मला संधी नाही भेटली तरी मी अपक्ष लढणार.